नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो पिलक राहिलेल्या तरतुदींमुळे निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमून त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं यासंदर्भातल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते कायदा रद्द झाला म्हणजे त्यातल्या तरतुदीही रद्द व्हायला हव्यात पण सध्या नागरी कमाल जमीन धारणा कार्यालयही अडवणुकीचं ठिकाण झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं अशाच काही तरतुदींमुळे इमारतीचा पुनर्विकास होण्यात अडचणी निर्माण होतात म्हणूनच राज्याच्या महाधिवक्त्यांचं यासंदर्भातलं मत एक महिन्यात घेतलं जाईल आणि त्यानंतर यासंबंधीचं धोरण जाहीर करू असं मुख्यमंत्री म्हणाले सभागृहात राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज गदारोळ झाल्यानं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहाचं कामकाज दोन वेळा स्थगित केलं अधिकृत चित्रणाव्यतिरिक्त सभागृहात खाजगी चित्रफित काढल्याच्या मुद्द्यावरूनही सभागृहातलं वातावरण तापलं संबंधित चित्रफी सर्वपक्षीय गटनेत्यांच्या समोर तपासून योग्य निर्णय घेऊ असं अध्यक्षांनी सांगितलं मुंबईतल्या जे जे रुग्णालयात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या संपाबाबतच्या तक्रारींची शहानिशा करणं आवश्यक आहे गरज पडल्यास या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्यात येईल असं वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर तात्याराव लहाने यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला होता विद्यार्थ्यांच्या तक्रारी खोट्या असल्याचं निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल तसंच सरकार डॉक्टर लहाने यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही ता तावडे यांनी यावेळी दिली राज्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता घनकचरा व्यवस्थापनासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न होत असून यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही देखील नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत दिली घनकचरा व्यवस्थापनात खाजगी कंपन्यांचा सहभाग वाढवणं चौदाव्या वित्त आयोगाचा पन्नास टक्के निधी याच कामासाठी खर्च करणं अशा काही उपायांचा अवलंब करावा लागेल असं ते म्हणाले रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दरात पाव टक्क्यानं कपात करून सर्वसामान्यांना काहीसा दिलासा दिला नवीन आर्थिक वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज जाहीर केलं नवीन धोरणानुसार रिझर्व्ह बँकेचा रेपो दर आता सहा पूर्णांक पंच्याहत्तर टक्क्यावरून सहा पूर्णांक पन्नास टक्क्यांपर्यंत कमी होईल मात्र रिव्हर्स रेपो दरात पाव टक्क्यानं वाढ करण्यात आली आहे सी आर आर म्हणजेच राखीव रोखतेच्या प्रमाणात कोणताही बदल झालेला नाही रेपो दर कमी केल्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळू शकेल देशात गुंतवणुकीला पोषक असणारं सध्याचं वातावरण आणि उत्पादन दरातील वृद्धी लक्षात घेता खासगी गुंतवणुकीचा पूर्ण क्षमतेनं वापर केला जावा यासाठी रेपो दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याचं राजन यांनी यावेळी सांगितलं लातूरमध्ये निर्माण झालेल्या भीषण पाणी टंचाईवर उपाययोजना म्हणून लातूरला मिरझेहून पुरवठा करण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज मिरज इथं पत्रकारांशी बोलताना दिली रेल्वेद्वारे पेयजल पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेल्वेच्या टँकर सफाईची सुविधा राजस्थानमधील कोटा इथं उपलब्ध आहे त्यामुळे स्वच्छ होऊन टँकर आले की येत्या चार दिवसात मिरजेहून पाणी वाहून आणणारी रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे पेयजल वाहतूक करण्यासाठी दोन रेल्वेगाड्या वापरण्यात येणार आहेत पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन आवश्यकता असेल तोपर्यंत रेल्वेनं नियमित पाणी पुरवण्यात येईल असंही सांगण्यात आलं मेघालय आसाम आणि ईशान्य भारताला आज दुपारी एक वाजून बारा मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला मेघालयात पूर्वेकडील गारो टेकड्यांवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता पाच पूर्णांक चार दशांश तीव्रतेच्या या भूकंपामुळे जीवितहानी अथवा नुकसान झाल्याचं वृत्त नाही माजी उपपंतप्रधान ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्ते बाबू जगजीवनराम यांची आज एकशे आठवी जयंती शोषित आणि वंचितांच्या उत्थानासाठी झटणारे बाबू जगजीवनराम यांचा जन्मदिवस देशभरात समता दिन म्हणून साजरा केला जातो यानिमित्त उपराष्ट्रपती हमीद अन्सारी बाबूजींची कन्या मीरा कुमार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी नवी दिल्लीत समतास्थळी जाऊन पुष्पहार अर्पण करून बाबूजींना आदरांजली वाहिली शोषितांच्या कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या बाबूजींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरून आदरांजली वाहिली आहे छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या तीनशे सोळाव्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे या पालखी सोहळ्याला आज पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर किल्ला इथं प्रारंभ झाला तुतार्यांचा निनाद आणि संभाजी महाराजांच्या जयघोषानं पुरंदर किल्ला दणाडून गेला महिलांचं पथकही फेटे घालून आणि तलवारी घेऊन सहभागी झालं होतं पालखी आज नारायणपूरहून सासवडकडे रवाना झाली उद्या पालखी वाघोली इथं पोहोचेल आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार